लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता ओळखून त्या विकसित करण्याची गरज, प्राचार्य पांडुरंग गाडीलकर यांचे वक्तव्य. विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता ओळखून त्यांचा योग्य पद्धतीने विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पांडुरंग गाडीलकर यांनी श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या 22व्या स्नेह संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. अतिशय जल्लोषात साजरा झालेल्या या कार्यक्रमात नर्सरी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय घोडेकर उपस्थित होते. शालेय जीवनातच मुलांच्यामध्ये असलेली वेगवेगळी कौशल्य ओळखून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ती विकसित करण्याची गरज आहे. आधुनिक जीवनशैलीत आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाच्या टप्प्यावर शिक्षकांनी सहशालेय उपक्रम यशस्वीपणे राबवण्याची गरज देखील त्यांनी यावेळी सांगितली. पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांचे विशेष कौतुक यावेळी प्राचार्य गाडीलकर यांनी केले. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या तनुष्का सोमनाथ गावडे हिचा तर गणितात 99 मार्क्स मिळवल्याने कुणाल बाळासाहेब पिंगळे याचा तर स्कॉलरशिप मध्ये संचिता भरत डफळ, जी के ऑलिम्पियाड मध्ये वेदांत भाऊ जगताप, रितेश संतोष नरे व सुमेश संतोष जाधव यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. शाळेचा वर्षभराचा यशाचा सारांश मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी सर्वांसमोर मांडला. हिना तांबोळी यांना या वर्षीचा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन तर गणितामध्ये उत्कृष्ट रिझल्ट लागल्याबद्दल अश्विनी पावसे यांना सन्मानित करण्यात आले. सौ सुरेखा वाईकर यांना जिल्हास्तरीय आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार तर जिजाबाई थिटे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून सन्मान करण्यात आला. यावर्षीपासून धरमचंद बापना यांच्याकडून स्टुडंट ऑफ द इयर हा नवीन उपक्रम घोषित करण्यात आला व तो श्रावणी कांचन थिटे हिला प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्री पद्ममणी जैन श्वेतांबर तीर्थ पेढीचे सभासद व श्री पद्ममणी जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष हर्षद गांधी, सचिव सुनील राठोड तसेच सदस्य जयेश शहा, केतन शहा, भूषण गांधी, गिरीश शहा व पाबळगावचे सरपंच सचिन वाबळे, शिक्षक पालक संघाच्या सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना गायकवाड आणि रेखा चौधरी यांनी केले. श्री पद्ममणी जैन या स्कूल कमिटीचे चेअरमन श्री हर्षदजी गांधी, सचिव सुनीलजी राठोड, केतनजी शहा, भूषणजी गांधी, जयेशजी शहा, गिरीशजी शहा, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहे. मी सगळ्यांचा नाम उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करत नाही. विद्यार्थ्यांचं कोड कौतुक पाहण्यासाठी आणि साक्षीदार राहण्यासाठी खास करून उपस्थित असणारे सर्व पालक, ग्रामस्थ, गावातील सर्व मान्यवर, त्याचबरोबर शेजारच्या गावाहून खास या ठिकाणी आलेले श्री बापना, तसंच जाधव फॅमिली, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे पत्रकार मित्र, जसा हा कार्यक्रम सुरू झाला तसं माझं मन या ठिकाणी भारावून गेलं. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन पाहून खरोखर मला खूप मोठं कौतुक वाटलं. प्राचार्य श्रीमती वाईकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे 25 स्टाफ काम करत आहे त्याचं मला खरोखर मनस्वी कौतुक करा असं वाटतं की अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांनी आम्हा सर्वांचं स्वागत केलं, सुंदर असं स्वागत गीत या मुलींचं तयार करून घेतलं, ते या ठिकाणी सादर झालं. त्याचबरोबर या ठिकाणी 2002 ते 2007 पर्यंत
या शाळेला माझ्या यथाशक्ती मती थोडस सहकार्य करण्यात आलं, त्यावेळेला ते लहानस रोपटं होतं आणि आता मला या गावातून जाऊन जवळजवळ 16 वर्ष पूर्ण झाली. या 16 वर्षामध्ये या पद्ममणी जैन इंग्लिश शाळेचा जो विस्तार झालेला आहे, जो गुणात्मक विकास झालेला आहे, जो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे रिझल्ट मी पाहिलेले आहेत, खरोखर हे सगळं कौतुकास्पद आहे. कारण पहिल्या बॅचचे SSC चे विद्यार्थी आज आपल्या देशातच नव्हे तर परदेशामध्ये त्यांचं शास्त्रज्ञ म्हणून नाव आहे. काही तंत्रज्ञ इंजिनियर्स आहेत, काही फार्मासिस्ट आहेत. म्हणजे मला या ठिकाणी खरोखर जी या गावाला एक उणीव होती की इंग्लिश माध्यमाची एखादी शाळा असावी आणि ती शाळा या ठिकाणी या ट्रस्टने या पेढीने सुरू केली आणि त्यांचा उद्देश ही शाळा स्थापन करण्याचा हा सफल झालेला आहे. तो सफल झाला याचे पुरावे मी आत्ताच पाहिले की SSC मध्ये, त्याचबरोबर ऑलिम्पियाडमध्ये, त्याचबरोबर आदर्श विद्यार्थी म्हणून तसंच एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून मिसेस वाईकर यांचा देखील SSC HSC मंडळाने गौरव केलेला आहे. थिटे मॅडम एक अत्यंत उत्कृष्ट अशा शिक्षिका या ठिकाणी लाभलेल्या आहेत आणि सर्व स्टाफ, जवळजवळ सगळा स्टाफ मी या ठिकाणी पाहतो की अतिशय झटून तन मन धन अर्पण करून आणि त्यागी भावनेने या विद्यार्थ्यांना ते शिकवत आहेत आणि त्याच्यामुळं मी या ठिकाणी पालकांकडून विविध क्षेत्रामध्ये ते विद्यार्थी नक्कीच नाव कमावणार आहेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही कारण लहान मुलांचं आपलं कौतुक बघायचंय, त्यांनी बसवलेले कार्यक्रम बघायचे, कारण त्यांना लेट करण्यात तर कदापि योग्य नाही, कारण त्या मुलांचं कौतुक होणं हे आजच्या दिवसाचं खरं एक महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा मी या ठिकाणी या स्कूल कमिटीला, ह्या सर्व प्राचार्य आणि शिक्षकांना, सर्व कर्मचाऱ्यांना आणि हे ही शाळा चालवण्यासाठी आणि असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास करण्यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड अशी शक्ती द्यावी, त्यांना मोठा उत्साह द्यावा, त्यांना मोठी एनर्जी द्यावी, अशा प्रकारची परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझं छोटस भाषण थांबवतो. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.